नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. कधीकधी आपला पेशा डॉक्टराचा आहे या गोष्टीचा असा संताप येतो. डॉक्टर हा समाजाच्या उपयोगी पडण्यासाठीच आहे. डॉक्टराला खाजगी आयुष्य असूच शकत नाही. डॉक्टर हे दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानं घेतलेलं रूप आहे वगैरे सगळं खरं. तरीही वर्षभरातून कधीतरी एकदा वर्षाच्या शेवटच्या दिवशी नव्हे, दिवसभर रुग्णसेवा केल्यानंतर रात्रीच डॉक्टर जरा आपल्या कुटुंब कबिल्याबरोबर हसा बोलायला बसला, नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीतला विस्कीचा ग्लास त्यानं हातात घेतला आणि तो नुसता तोंडाला लावला न लावला तोच त्याला व्हिजिटसाठी फोन आला की तो फोन करणाऱ्याला मनातल्या मनात का होईना पण चारशिव्या हसडणारच. बरं, त्यावेळेस मी अगदीच मजेत होतो असं नाही, संगीताचे दिवस भरत आले होते आणि तिला कुठल्याही क्षणी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल अशी परिस्थिती होती. याचा माझ्या मनावर भरपूर ताण होता. तिच्या थोरल्या बहिणीच्याच घरी आम्ही सगळे जमलो होतो आणि आयत्यावेळी धावाधाव करायला आजूबाजूला माणसं होती. हाच काय तो त्यातल्या त्यात दिलासा. तरीही आज रात्री तिला सोडून जायला मी नाखुशच होतो. घरातला पेशंट सोडून बाहेर परोपकार करीत फिरायचं म्हणजे. पण फोन काणे मामांचा होता. काणे मामा माझ्या वडिलांचे मित्र, म्हणजे मला वडिलांच्याच ठिकाणी होते. शहराच्या एका कोपऱ्यातलं त्यांचं लॉजिंग बोर्डिंग आता फारसं चालत नव्हतं. काणे मामांचंही आता वय झालं होतं, तरीही ते तशीच गरज पडल्याशिवाय मला तसदी देत नसत. आज अशा अपरात्री त्यांनी माझ्या लॉजवर एक पेशंट आहे असेल तसा निघून ये म्हटल्यानंतर बाब खास गंभीर असणार हे उघड होतं. माझा नाईलाज झाला. आम्ही काळजी घेऊ संगीताची, तुम्ही अगदी स्वस्थ मनानं जा, संगीताच्या ताईनं आश्वासन दिलं. संगीता मला आणि स्वतःलाही धीर देण्यासाठी आज काही होत नाही रे असं म्हणाली. तरीही तिच्या डोळ्यातले कुकुळतीचे भाव मला वाचता येत होते. आलोच मी आता, तोवर तेवढी कळ काढ असं म्हणून मी माझी बॅग घेतली आणि घाईघाईनं गाडी काढली. एअर एंडिंगची मजा लुटायला बाहेर पडलेल्या गाणाऱ्या वाजवणाऱ्या टोळक्यांच्या गाड्यांमधून मनाविरुद्ध बाहेर पडलेल्या या डॉक्टरानं शक्य तितक्या वेगानं गाडी हाणली. काणे मामांच्या दत्तकृपा लॉजशी मी पोहोचलो तेव्हा 11 वाजून गेले होते. काणे मामा धोतर सदऱ्यावर काळी टोपी घालून अस्वस्थपणे माझी वाट पाहत उभे होते. मला पाहिल्याबरोबर त्यांना हायसं वाटलं. बरं झालं आलास, मला तर काही समजेनासंच झालंय बघ. बरं, प्रकार इतका विचित्र आहे की दुसरा एखादा डॉक्टर वेड्यात काढायचा म्हणून तुला बाहेर काढावं लागलं असल्या थंडीत, काणे मामा म्हणाले. काय झालं काय, मी विचारलं. ते तूच बघ आणि ठरव. आज दुपारी हा पेशंट माझ्याकडे आला आणि म्हणाला आज मध्यरात्री बरोबर 12 वाजता मी मरणार. काय, मी चकित होऊन विचारलं. पण तोवर आम्ही 2 मजले चढून रूम नंबर 24 लोटून घेतलेलं दार आत ढकलून पाऊल टाकलं होतं. आत एक वृद्ध पलंगावर पडला होता, एखाद्या चिंध्यांच्या बावल्यासारखा गलित गात्र होऊन. त्याचे अशक्त हातपाय निश्चित दिसत होते आणि चेहरा पांढरा फटक पडला होता. हनुवटीवरच्या पांढऱ्या खुंटांनी, डोक्यावरच्या कापसासारख्या पांढुरक्या विरळ केसांनी तो निर्जीव मुखवटा अधिकच भकास वाटत होता. खोल गेलेले डोळे आढ्याकडे एक टक पाहत होते. मी त्यांचं पिवळट पडलेलं मनगट हातात घेतलं आणि नाडी पाहिली. ती मंद होती, चालत होती,
अंगात ताप नव्हता, रक्तदाब ठीक होता. वृद्ध आजारी नव्हता पण खचत चालला होता. काने मामांनी मला बाजूला नेलं. काय झालंय त्याला, त्यांनी विचारलं. काही नाही, मी म्हटलं. निदान वरवर तरी काही दिसत नाही, मग तो असा का म्हणतो आज मध्यरात्री मी मरणार असं? काने मामांच्या स्वरात कसली तरी चिंता होती. मी त्यांना काय सांगणार, मला आजवर कोणी स्वतःचं मरण ठामपणे सांगणारं भेटलं नव्हतं. पण हा विचित्र प्रकार मी ऐकून होतो, इच्छाशक्ती म्हणा किंवा पूर्वसूचना म्हणा. कधीकधी काही माणसांना आपल्या मरणाची चाहूल काही तास काही दिवस आधी लागते असं म्हणतात खरं. ती कशी हे गूढ आजवर कोणालाच उकलता आलेलं नाही आहे. त्याच्या नात्याचं कोणी, मी विचारलं. कुणीच नाही, मला एक कळत नाही डॉक्टर, काणेमामा म्हणाले. महिन्याभरापूर्वी त्याने ही खोली घेतली. त्यावेळी त्याची तब्येत यापेक्षा खूपच चांगली होती. अगदी आज दुपारी देखील तो तसा बरा होता, काणेमामा अगदी साध्या शब्दात बोलत होते. पण त्याच्या मुद्रेवर भयाची छाया स्पष्ट दिसत होती, जसं काही त्या प्रकारात एखादं गडद रहस्य होतं. आणि ते काय हे उकलल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. वेल, त्याच्यावर कसलीच ट्रीटमेंट करण्यासारखी नाही. त्यांना कुठं दुखत नाही आहे की खुपत नाही आहे, नुसतं शांत पडून राहून दे त्यांना. ते म्हणतात ते खरं असलं तर फक्त वाट बघायची. बाय द वे, वय काय आहे त्यांचं? सांगितलं नाही त्यांनी. म्हाताऱ्याचे ओठ हल्ल्यासारखे वाटले. म्हणूनच मी त्यांच्या जवळ गेलो तर तो म्हणत होता माझं वय हवंय. मी हुंकार भरला. म्हातारा बोलायला लागणार इतक्यात त्याला खोकल्याची ढास लागली. मी शेजारच्या टेबलावरच्या तांब्यातलं पाणी भांड्यात ओतून त्यांना पाजलं. मग त्याला परत निजवलं. मी एक वर्षाचा आहे, म्हातारा म्हणाला. मला काहीच बोध झाला नाही. मी त्याच्या निर्विकार मुद्रेकडे पाहत राहिलो. मग हातातलं भांड परत तांब्यावर ठेवलं. तुम्हाला पटायचं नाही पण ते खरं आहे, तो पुन्हा म्हणाला. मी वेड्या माणसाची समजूत घालण्यासाठी आपण करतो तसं स्मित केलं, मान डोलावली. माझा जन्म याच वर्षी झाला, खोल गेलेल्या आवाजात म्हातारा म्हणाला. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मी 1 वर्षाचा होईन. मग त्याने डोळे मिटून घेतले. हलक्या आवाजात तो म्हणाला, मला माहिती आहे तुम्हाला खरं वाटणार नाही. आजपर्यंत 100 माणसांना सांगितलंय मी, कोणीच तयार नाही विश्वास ठेवायला. मी ठेवेन, मी म्हणालो. सांगा तर खरं. म्हाताऱ्यानं काही क्षण तसेच जाऊ दिले. मग दीर्घ श्वास घेतला आणि प्रयासानं बोलायला सुरुवात केली. मी यंदाच जलमलो. पण जलमल्यावर आठवड्याभरातच मला बोलता चालता यायला लागलं, आपल्या हातानं खाता यायला लागलं. आईवडिलांची तर त्रेधाच उडाली. ती दोघं मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टर काय सांगणार, मी काही आजारी नव्हतो. कसला तरी जाडजूड वैद्यकीय शब्द वापरून त्याने आमची बोळवण केली. पण पुढच्याच आठवड्यात परत डॉक्टराकडे जावं लागलं. डॉक्टरनं स्पेशलिस्टना बोलवलं. ते तरी काय म्हणणार, कुठलाही 4 वर्षाचा मुलगा असेल तसा मी होतो. माझ्या आईवडिलांनी तर माझी धास्तीच घेतली. आणखी आठवड्याभरात मी 6 वर्षाचं झालो आणि एकूण महिन्याभरात 8 वर्षाचा. डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्येच ठेवलं, माझी निरीक्षण करायला लागले. हा काय प्रकार आहे याचा विद्यार्थ अभ्यास करायला लागले. पण कोणाला काही कळत नव्हतं. 2 महिन्यातच मी 16 वर्षांचा झालो आणि त्या हॉस्पिटलला लोकांच्या नजरांना आणि असंख्य तपासण्यांना कंटाळून तिथून पळून गेलो. त्यानंतर मी कधी एका ठिकाणी महिन्याभरापेक्षा अधिक थांबलोच नाही. जमतील ती कामं करून दिवस काढले. आठवड्याला 2 वर्ष या क्रमानं मोठा होत. मग एकदम एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कुठली, मी विचारलं. तुम्हाला ती कल्पना ठाऊक आहे ना,
गेलं वर्ष आणि येतं वर्ष चित्रात नाही का दाखवत? गेलं वर्ष म्हणून तो दाढीवाला हातात विळा घेतलेला म्हातारा दाखवतात आणि नवं वर्ष म्हणून छोटा बाळ. त्या कल्पनेचा उगम कशावरून झाला असेल माहिती आहे? जगात अशी माणसं असतील माझ्यासारखी, नव्या वर्षाबरोबर जन्माला येणारी आणि वर्षाच्या शेवटच्या क्षणी मरून जाणारी. त्यांच्याच दंतकथा झाल्या असतील पुढं. चित्रात पाहणाऱ्याला वाटतं की हे बाळ आणि हा म्हातारा हे प्रतीक आहेत, पण तसं नाही. ते कधीतरी कुठंतरी असतील माझ्यासारखे. म्हाताऱ्यानं भिंतीकडे तोंड वळवलं. तो पुटपुटत होता. मी यंदाचं वर्ष होतो, यंदाच. काणे मामा आणि मी त्याच्याकडे पाहत राहिलो निशब्दपणे. अचानक काहीतरी माझ्या लक्षात आलं. मी खाली वाकलो आणि त्या वृद्धाचा हात उचलला. यावेळेस हाताला नाडी अजिबातच लागली नाही. मी त्याचा हात खाली ठेवला. कशी कोण जाणे, एक थंड शिरशिरी माझ्या अंगातून गेली. क्षणभर सारं जग थांबल्यासारखं वाटलं. मी डावा हात उचलला आणि मनगटावरचं घड्याळ पाहिलं. दोन्ही काटे 12 होते. दूर कुठंतरी फटाके वाजले. जुनं वर्ष संपलं होतं. मी संगीताच्या बहिणीच्या घरी परतलो. तरी त्या म्हाताऱ्याचा तो निर्विकार सोशिक चेहरा माझ्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्यांना सांगून ठेवल्याप्रमाणे बरोबर 12 त्याचा प्राण गेला. हा योगायोग असेल का? असेल, असं मी स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करीत होतो, पण मनाची समजूत पटत नव्हती. ठीक आहे, या क्षणी तरी ते विसरून जायचं. पार्टीची मजा लुटायची. मगा बाजूला ठेवलेल्या विस्कीच्या ग्लासानं चिअर्स करून नव्या वर्षाचं स्वागत करायचं. मी दिवाणखाण्यात पाऊल ठेवलं, पण तिथं पार्टी चालू नव्हती. सगळं शांत होतं. गेली कुठे सगळी मंडळी? एवढ्यात संगीताची ताई हसत हसत बाहेर आली. मी तिला विचारलं, हे काय एवढ्यात पार्टी संपली? संपेल बरी, ताई म्हणाली. ती आता हॉस्पिटलमध्ये चालू आहे. सगळी मंडळी गेलीत तिथं. मगा फोन आला होता, तुम्हाला मुलगा झाला. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू, मी मंदपणे म्हटलं. आणि मजा माहिती आहे का? ताई उत्साहाने विचारित होती, मुलगा बरोबर किती वाजता जन्माला आला असेल? रात्री 12. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच अजून कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.